पंचांना विनंती असेल जरा पंच आपला अतिरिक्त खेळाडू पोचला नाही आहे. मित्रांनो, ही लाईव्ह स्पर्धा आहे, त्यामुळे अतिरिक्त खेळाडू ज्याला नावं माहिती आहेत तो कृपया आपण पाठवायचा आहे. सिद्धेश्वर पाव बॉलर नेम. ले चलते मैदान के भीतर. ओमकार स्पोर्ट्स से बंबड़े वर्सेस सिद्धेश्वर वॉरियर्स बाव के बीच में होगा घमासान. टॉस जीता है, फैसला लिया फील्डिंग का. ले चलते हैं, लेट्स रोर, गेम इज ऑन. गेंदबाजी के मोर्चे पर सूरज. ओहो, सूरज की पहली गेंद के ऊपर एक तगड़ा प्रहार, लेकिन खोदा पहाड़ निकला चूहा. पहले गेंद के ऊपर मात्र एक रन मिलेगा डिक्लेयर के रूप में, और डिक्लेयर के साथ की है शुरुआत. एक रन के साथ खाता खोला है अक्षय मांजरे का स्ट्राइक गेंद के ऊपर, और नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर साथ देने के लिए रुपेश तांडेल. परिनियम कोकण नाउ प्रीमियर लीग 2024 के दौरान दिग्गज खिलाड़ी. और इस प्रतियोगिता का आनंद उठाते हुए दूर दूर से दर्शक मौजूद है. फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर सूरज करलकर, स्ट्राइक गेंद के ऊपर रुपेश. दोनों लेफ्ट हैंडर बल्लेबाज, क्योंकि लेफ्ट हैंडर के लिए थोड़ा सा एडवांटेज है इस मैदान के ऊपर, और वो एडवांटेज, उस एडवांटेज का फायदा उठाना चाहते हैं. ओ, ये धीमी गति की गेंद, ये थोड़ा सा चेंज ऑफ द पेस, गति परिवर्तन, परिवर्तन के तौर पर एक अच्छी गेंद. टिप्पा थोड़ा सा पीछा रखने की कोशिश, ऊंचाई भी थोड़ी सी कम, और गेंद बल्ले को बीट करती हुई. अच्छी गेंद और एक अच्छी गेंद, इस बार ढूंढो ढूंढो रे साजना, बल्ला सिर्फ घुमाया जा रहा है, गेंद बल्ले का संपर्क होते हुए हमने देखा नहीं है. और इसी बीच लगातार दो डॉट गेंदे, दो बिंदी गेंदे, और सूरज चले उड़ाया इस बार मिड विकेट की दिशा में, और चली गई गेंद. दो फील्डर के बीच में से बंदा सीमा रेखा पर चार रनों के लिए. सलमान और शाहरुख के बीच में से गुजरी है कैटरीना, और चौवे के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ पांच रन बिना कोई विकेट, बिना कोई नुकसान. पहला ओवर प्रगति के ऊपर लगभग चार गेंदे खत्म. सूरज करलकर गेंदबाजी के मोर्चे पर अगली गेंद लेके थोड़ा सा वक्त लेंगे खुद के लिए रुपेश तांडेल. ओ, बहुत बाहर निकल चुके थे, वाइड की मांग करना शायद गलत बात हो सकती है, क्योंकि बहुत सफल हो चुके थे. ओहो हो, बैक ऑफ द हैंड डालने की कोशिश, कुछ अलग करने की कोशिश. सूरज चकमा देते हुए इस गेंद के ऊपर, और लगातार फिर एक बार दो डॉट गेंदे. पहले ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर मात्र पांच रन दिखाई देते हुए. टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी के लिए आमंत्रित की गई ओमकार स्पोर्ट्स तेर से बॉम्बर्डे की टीम, और सलामी के लिए जो कि अक्षय मांजरेकर और रुपेश तांडेल, रुपेश तांडेल का तांडेल जो कि एक चौवा पांच गेंदे और चार डॉट गेंदे, जो कि रुपेश तांडेल के बल्लेबाजी का लेखा जोखा. पहले ओवर की समाप्ति के बाद दूसरे ओवर की जिम्मेदारी सौंपी गई है गेंदबाज बॉलर रे. स्वप्निल आसोलकर के कंधों पर जिम्मेदारी सौंपी है. जिस तरह से गेंदबाजी सूरज ने की है उसी तरह की गेंदबाजी करनी पड़ेगी इस बार स्वप्निल आसोलकर को.
पहली गेंद लेके फील्डिंग सजाते हुए, जी चाहे फील्डिंग में बदलाव, पावर प्ले खत्म होने के बाद बिखरा हुआ फील्डिंग का ये रूप। पहली गेंद थोड़ा सा रुक के खेलना चाहते थे, लेकिन गेंद बल्ले का ठीक तरह से संपर्क नहीं, डिक्लेयर के रूप में मात्र एक रन, एक रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 6 रन बिना कोई विकेट बिना कोई नुकसान अब तक रोका है। जिस तरह से डिसीजन दिया है टॉस हारने के बाद, टॉस जीतने के बाद पहली गेंदबाजी, और उस निर्णय के ऊपर गेंदबाज खड़े उतरे हैं। कप्तान का जो विश्वास था उस विश्वास के ऊपर काम करते हुए, और इस बार उड़ाने की कोशिश मिड विकेट की दिशा में, जाना पड़ेगा वापस, लपका है कैच को, चलता किया है रुपेश तांडेल को, रुपेश बैक टू द पेवेलियन, वरेनियम विकेट। अड़े बल्ले के साथ ताकत के साथ ये शॉट खेलना इस मैदान के ऊपर उतनी आसान बात है नहीं, आपको टाइमिंग भी करना पड़ेगा, थोड़े से टाइमिंग की बात मायने रखेगी, क्योंकि वातावरण थोड़ा सा ठंडा, मौसम थोड़ा सा ठंडा चल रहा है, तो इसी वजह से आपको ताकत और टाइमिंग उसका मिलाप करना पड़ेगा। रुपेश की जगह लेने के लिए वनडाउन के तौर पर नए बल्लेबाज मैदान के भीतर, जो कि साई परब, बेहतरीन आयोजन नियोजन, ये खूबसूरत मैदान वरेनियम कोकरनाव प्रीमियर लीग 2024। ओ इस बार बिट किया था बल्लेबाज को, और एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज शायद कल से इस मैदान का थोड़ा सा अभ्यास किया है, थोड़ी सी स्टडी की है तेरसे बॉम्बर्डे टीम ने, जो जो आ रहा है वही लेफ्ट हैंडर, और इस बार अंपायर की तरफ से इशारा बन रहा है, डिक्लेयर के रूप में रन मिलेगा जरूर, और वो 22 के रूप में रन, डिक्लेयर के रूप में एक रन मिला, बैट कट और स्कोर कार्ड के ऊपर आगे बढ़ती हुई रन संख्या, जो कि 7 रन उड़ाया इस बार, लेकिन लॉन्ग लेग रीजन में गेंद, मात्र एक रन मिलेगा, फिर एक बार खोदा पहाड़ निकला चूहा, शॉट बड़े निकल रहे लेकिन रन मात्र एक सिंगल मिल रहा है। मुकाबले में थोड़ी सी धीमी शुरुआत, लेकिन इस धीमी शुरुआत का कारण वो गेंदबाजी है, अच्छी गेंदबाजी अच्छी फील्डिंग, और इस बार खींच के खेला हुआ शॉट, उड़ाया घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, निकली गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, 6 रन, इट्स मैक्सिमम, वरेनियम सिक्सर। कोशिश करने वालों की हार नहीं होती, इतिहास गवाह है, अक्सर इंतजार करने वालों को उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं, इतिहास गवाह है। जो स्कोर कार्ड कम नजर आ रहा था, छक्के के साथ उसको ठीक ठाक करते हुए एक अच्छा प्रहार अक्षय मांजरे करके बल्ले से, स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 2 ओवर की समाप्ति 14 रन, स्कोर कार्ड के ऊपर 14 loss of 1। फिर एक बार उसी दिशा में उड़ाया है गेंद को, लेकिन 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 अंपायर की तरफ से मात्र एक रन का इशारा, डिक्लेयर जोन में गेंद चली गई, गेंदबाजी के मोर्चे पर यूसुफ शेख,
स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या जो कि 15 रन स्कोर कार्ड के ऊपर एक विकेट के नुकसान पर। इस बार इनसाइड आउट का ये शॉट और वन बाउंसी मारेगा पर चार रनों के लिए कवर की दिशा में एक नजाकत भरा शॉट फॉर ए नियम चौका। चौवे के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या एक विकेट के नुकसान पर 19 रन। रोका था रोक के रखा था बल्लेबाजों को लेकिन इस बार रुकने का नाम नहीं ले रहे। साई परब की गाड़ी चल पड़ी है एक छक्का और उसके बाद चौवा भी देखा है हमने। ओ बल्ले का किनारा शायद और डिक्लेयर के रूप में एक रन। स्ट्राइक रोटेट होगा स्ट्राइक के ऊपर अक्षय मांजरेकर देखने को मिलेंगे। अच्छा क्रिकेट क्रिकेट की हर एक खूबसूरतियां कल के दिन से अब तक हमने देखी है और इस प्रतियोगिता का लाइव विवरण करने का मौका मिला है। बेहतरीन खेल इस मैदान के ऊपर देखने को मिलता हुआ यूसुफ शेख चौवे के बाद एक सिंगल उसके बाद बिंदी गेंद डॉट गेंद। कमबैक करना जानता है ये खिलाड़ी कमबैक करने की काबिलियत मुझ में है ये दिखा था वो मैदान के ऊपर। ओहो यार एक अच्छी गेंद हल्के हाथों से ड्राइव करना चाहते थे थोड़े से द्विधा मनस्थिति में दिखे बल्लेबाज अक्षय मांजरेकर और इसी के चलते गेंद निकले डॉट बिंदी गेंद। अगली गेंद लेके यूसुफ शेख इस गेंद के ऊपर एक बड़े प्रहार की जरूरत रहेगी। स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। ओ शायद लाइन से भटके बिल्कुल लिपस्टिक छोड़ के गेंद निकली अंपायर की तरफ से इशारा बनता हुआ शाहरुख खान की स्टाइल में टाइटैनिक की याद दिलाते हुए सर अरुण घाड़ी। अतिरिक्त रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। तीसरा ओवर प्रकृति के ऊपर लगभग आखिरी गेंद लेके यूसुफ शेख थोड़े से लाइन से भटकते हुए और इस गेंद के ऊपर एक बड़े शॉट की दरकार रहेगी अक्षय से उड़ाना चाहते थे लेकिन ढूंढो ढूंढो रे साजन अब गेंद बल्ले का दूर दूर तक संपर्क नहीं और इसी के चलते एक बिंदी गेंद लगातार तीन डॉट गेंदे उसमें एक वाइड गेंद जरूर पे डाली गई लेकिन खोल मिला के चौवे के बाद भी एक अच्छा ओवर घटता हुआ मात्र 7 रन खर्च किए यूसुफ शेख ने। तो कुल मिला के 3 ओवर की समाप्ति 3 ओवर के समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर 21 रन स्कोर कार्ड के ऊपर 21 लॉस ऑफ वन विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ थर्ड ओवर। चौथा ओवर डेथ ओवर जो आखिरी ओवर में किसके कंधों पर जिम्मेदारी रहेगी ये भी देखने वाली बात होगी। अच्छी गेंद इस बार थोड़े से वाइड यॉर्कर डालने की कोशिश खींच के खेलना चाहते थे गेंद बल्ले का संपर्क जरूर हुआ बैक टू द बॉलर गेंद चली गई। जब तक गेंद को उठाया जाता वापस किया जाता तब तक एक रन बना। गेंदबाजी के मोर्चे पर मुन्ना इस बार ऑब्स्टिक के काफी बाहर वाली गेंद बीट करती हुई चली गई डिक्लेयर जोन में तो 2 रन अतिरिक्त रूप में जोड़े जाएंगे खाते में। 2 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ 24 रन एक विकेट के नुकसान पर मुन्ना अगली गेंद लेके। ओ शायद 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 और एक गलती उसी तरह की गेंद एक शॉर्ट पिच गेंद डालने की कोशिश लेकिन ऑब्स्टिक की काफी बाहर वाली गेंद अंपायर की तरफ से और एक इशारा वाइड गेंद का गेंद निकली पंजाब टू हरियाणा।
उड़ाया इस बार लॉन्ग ऑन की तरफ, फील्डर गेंद के ऊपर, जब तक आते झपटते वापिस करते, एक रन जरूर बना और सिंगल के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ रन संख्या पहुंची 26 रन स्कोर कार्ड के ऊपर, 26 लॉस ऑफ वन विकेट। आखिरी ओवर प्रगति के ऊपर मुन्ना के कंधों पर जिम्मेदारी। ओ इस बार आड़े बल्ले के साथ खींच के खेलना चाहते थे लेकिन कनेक्शन उतना अच्छा देखने को नहीं मिला, टाइमिंग भी नहीं कर पाए, तो एक सिंगल के साथ संतुष्ट होना पड़ेगा। 27 रन स्कोर कार्ड के ऊपर, 27 लॉस ऑफ वन विकेट, लास्ट ओवर इन प्रोग्रेस। ओ ये थोड़ा सा खराब शॉट, मिस टाइम शॉट और गलती फील्डर से भी। जी नहीं जी नहीं, ना मुन्ना ना, ऐसी गलती ना करना। कैच छूटा, मैच छूटा, अक्सर इतिहास गवाह है। हर एक छूटा हुआ कैच, हर एक लिया गया कैच, हर एक सिंगल, हर एक डबल, हर एक चौका, हर एक छक्का जरूरी होता है। मैच मुकाबला बदलने में वक्त नहीं लगता। ओ और एक मौका बना है, और एक कैच का मौका, और इस बार लपका गया कैच को, चलता किया बल्लेबाज को। मिड विकेट की दिशा में गेंद का ट्रैवल होना और काफी देर तक गेंद हवा में, स्टिकर एंड के ऊपर गेंद टकराती हुई और एक आसान सा कैच लपका वहां पे। बहुत देर के बाद और एक विकेट जो कि साई परप लौटे बैक टू द पेविलियम, वरेनियम विकेट। अच्छा क्रिकेट इस बार दर्शकों को देखने को मिलता हुआ। मुकाबला थोड़ा सा ठंडा जरूर है लेकिन अच्छा प्रदर्शन वहां पे दोनों तरफ से देखने को मिलता हुआ। हमारे साथ कमेंट्री बॉक्स में मौजूद है सचिन सावंत, कोई शक ना ले ऐसा काउंटिंग। हमारे साथ मैन फ्रॉम आमरड कुड़ाड़ गणेश राहुल सर। ओहो हो हो, आते आते किया है स्वागत, एक कड़ा प्रहार आखिरी गेंद के ऊपर, घुमाया बल्ला, टकराई गेंद, बल्ले से निकली गोली की रफ्तार आसमान की ऊंचाई, सीमा रेखा पार, डायरेक्ट चंद्रार, इट्स मैक्सिमम वरेनियम सिक्सर। छक्के के साथ इनिंग की हुई है समाप्ति, 6 रनों के साथ स्कोर कार्ड पहुंचा है 34 रनों के ऊपर, 34 लॉस ऑफ।
मैदानावरती अनेक स्पर्धा आपण पाहिल्या अनुभवल्या आणि अगदी एक मोठी अग्रगण्य स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठी स्पर्धा वॅरेनियम कोकणराव प्रीमियर लीग 2024ची स्पर्धा ज्या मैदानावरती स्पॉन्सर केले वॅरेनियम क्लाउड लिमिटेड यांनी, तर सहप्रायोजक या स्पर्धेचे लाभले सर्वधैर्य विशाल सेवा फाउंडेशन। दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू आहेत ट्वेल्थ मॅन। आम्ही आधीच सूचना केली होती की आपण कमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, ही स्पर्धा लाईव्ह आहे, लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे आणि खेळाडूंची ओळख पटणं काहीसं कठीण बाब बनते आमच्यासाठी। यावेळेस पहिला चेंडू गोलंदाज श्रीकांत गावकर याचा वेगवान चेंडू यष्ट्या चित पाहायला मिळतोय फलंदाज तारीकडे। त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय अगदी पहिल्या वहिल्या चेंडूवरती। दोन्ही फलंदाज ज्या मैदानात उतरले जात आहेत त्या मैदानावरती एक धावसंख्येच्या आवरचा पाठलाग करण्यासाठी दुसऱ्या डावा दरम्यान पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज त्रिफळा चित होतोय आणि पहिला धक्का हा फलंदाजी करणाऱ्या संघाला धक्कीच पाहायला मिळतोय। जी सलामीची जोडी मैदानात उतरली जाते सूरज आणि सूरजची साथ देण्यासाठी युसुफ शेख हे दोन सलामीवीर फलंदाज, त्यातील पहिल्या चेंडूवरती डाव्या हाताचा फलंदाज माघारी परततोय आणि हा पहिला धक्का नक्कीच बसतोय या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला। सिद्धेश बाबांचं या मैदानावरती आणि या 35 धावांच्या आवरचा वाटलाग करत असताना सलामीचा फलंदाज अगदी पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळालाय। पहिला धक्का पहिल्या चेंडूवरती दिलाय तो गोलंदाज श्रीकांत गावकर यानं आणि तदनंतर धावसंख्या ही देखील स्थिरावलेली पाहायला मिळते, ती मात्र केवळ आणि केवळ 0 या धावसंख्येवरती। वेगवान गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कुडाळ तालुक्यातील झराप गावचा सुपुत्र या बाजारावरती पाहायला मिळतोय ज्या गोलंदाजाकडे वेग भन्नाट आहे आणि भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जखडून ठेवणारा हा गोलंदाज अगदी धावसंख्या 0 धावसंख्येवरती असताना पहिला धक्का दिल्यानंतर गोलंदाजी मार्क करते राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस देखील चांगला चेंडू अखूट टप्प्याचा चेंडूचा वापर केलाय, मात्र फलंदाज तयार आहे या चेंडूसाठी। चेंडूची लेंथ परखली फलंदाज मयुरेशने आणि तदनंतर निघालेला हा फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात एक चांगला दर्जेदार फटका गोलंदाज श्रीकांतच्या विरोधात निघालेला चौकार वॅरेनियम चौकार पाहायला मिळतोय या मैदानावरती आणि धावसंख्या ही नक्कीच सुरुवातीस पाहायला मिळते। धावसंख्येला मिळालेली चालना स्कोरबोर्ड 4 या आकड्यावरती। मयुरेश जाधव अजून एक वाकड्याजोग्या फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज यावेळेस देखील फटका निघतोय, नक्कीच काहीसा भाग्यशाली देखील राहिला यावेळेस फलंदाज मयुरेश कारण वेगानं निघालेला फटका थेट गोलंदाज श्रीकांतच्या दिशेनं काहीसा चेंडू हातातून निसटल्यानंतर मिळालेलं जीवनदान, नक्कीच धाव देखील नव्हती या चेंडूवरती, चेंडू निर्धाव परंतु एक जीवनदानासोबत मयुरेश स्ट्राईक एंडवरती पुनः सज्ज। खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान होता, ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न चेंडूवरती आलेला क्षेत्ररक्षक, चांगलं फील्ड देखील नक्कीच पाहायला मिळालंय क्षेत्ररक्षक नारायण बगळे चांगलं फील्ड करत असताना चेंडू अडवलाय। परतीची फेड गोलंदाजाच्या दिशेनं मिळालेली एक धाव आणि 35 धावांच्या आवरचा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात सलामीचा फलंदाज माघारी परतल्यानंतर पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती युसुफ। फटका उडवायचा होता, फटका उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळालाय आडव्या बॅटने मिड विकेट स्क्वेअरच्या दिशेने फटका उडवण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेतल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये विकेट किपरच्या पाठीमागे, मिळवलेली एक धाव आणि या एका धावेनं टीमचं टोटल हे देखील परावर्तित 6 या आकड्यावरती, हे नक्कीच पाहायला मिळतंय। 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना स्वतःवरती विश्वास ठेवत फलंदाजी करणं बंधनकारक असेल आणि तो विश्वास या ठिकाणी साप झळकवण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत। यावेळेस काहीसा ताळमेळ बहुधा डगमगतोय, हा नाची कमतरता परंतु अखेरकार तो ताळमेळ नक्कीच पाहायला मिळालाय दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान। एक धाव घेण्यापासून थोडासा रोखलं जातंय स्वतःला कारण फेक भन्नाट पाहायला मिळाले, क्षेत्ररक्षण हे उत्तम दर्जाचं, धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळाली ती मात्र 6 आकड्यावरती। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळतोय समाप्त, 6 चेंडू एका षटकाचा खेळ समाप्त एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या ही मात्र 6 या आकड्यावरती। क्रिकेटचा खेळ च्या खेळानं आज नक्कीच आम्हाला आपापल्या हातातली काब थोडीशी बाजूला ठेवून या मैदानावरती एकत्रित आणण्यास भाग पडलाय। क्रिकेटचा खेळ ज्या खेळानं तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावलाय आणि ज्या खेळामुळे आज आपण एकत्रित आहोत, हा टेनिस क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय या मैदानावरती। अगदी घर बसल्या हा खेळ पाहण्याची सुसंधी देखील आयोजकांनी उपलब्ध करून दिली, ती सर्वात अग्रगण्य महाराष्ट्रातील देशातील सर्वात पहिलं लाईव्ह प्रक्षेपणाचं चॅनल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अगदी घर बसल्या देखील आपल्या अनुभवतोय टीव्ही मोबाईल लॅपटॉपच्या स्क्रीनवरती, अशी ही स्पर्धा वॅरेनियम कोकणराव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा।
धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या एका षटकाच्या समाप्ती अखेर स्थिरावले पाहायला मिळाले, ती तब्बल 6 या आकड्यावरती. म्हणजे विजयाचा पाठलाग करत असताना 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 29 धावांची आवश्यकता. स्वतःवरती विश्वास, स्वतःवरती संयम, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल आणि तदनंतर फटकेबाजी करावी लागेल या मैदानावरती या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी मार्गवरती बदल नक्कीच पाहायला मिळाला आहे. ज्या खेळाडूनं सलामी दिली होती फलंदाजी करत असताना ओमकार स्पोर्ट तिरसे बांबार्डे संघाकडून, तो खेळाडू यावेळेस गोलंदाजीच्या क्रमावरती पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकादरम्यान एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागली या संघात, तो खेळाडू रुपेश तांडेल असेल गोलंदाजी मार्गवरती सज्ज. समोर असेल आव्हान मयुरेश जाधव, सतसत युसुफ शेख या दोन फलंदाजांचं. कधी आक्रमण चढवणारे हे दोन फलंदाज सामन्याची गती, सामन्याची धावगती ओळखून फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले फलंदाज दोनही मैदानात पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरते युवा सतत अनुभवाची जोड खास असलेला फलंदाज युसुफ शेख, समोर असेल गोलंदाज रुपेश तांडेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अष्टपैलू खेळाडूंमध्ये ज्याचं नाव अग्रगण्य आहे तो रुपेश. पहिला चेंडू बघा अखूट टप्प्याचा, नक्कीच अखूट टप्प्याचा चेंडूचा वापर केला गेला आणि त्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं होतं. ऑन साईडला डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेले होते आणि नेमका ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला अगदी त्याच ठिकाणी उडा दिला जाईल. हा अनुभव आहे या खेळाडूचा, कशासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य अष्टपैलू खेळाडू म्हणून आपलं नाव घेतलं जातं याची प्रचिती अगदी पहिल्या चेंडूवरती दिली जाते या ठिकाणी रुपेश तांडेल या गोलंदाजाकडून. फलंदाजीत मी जरी कमी पडलो तरी ती फलंदाजीची उणीव माझ्या संघासाठी नक्कीच गोलंदाजीमध्ये भरून काढण्याचा प्रयत्न. आणि पहिल्या चेंडूवरती मिळवलेली सफलता, पहिल्या चेंडूवरती मिळवलेला गडी गारद आणि तदनंतर प्रतिस्पर्धी संघाला दिलेला हा दुसरा धक्का युसुफच्या रूपात आणि सांघिक धावसंख्या सिद्धेश्वर वॉरियर्स 52 संघाची ही स्थिरावली जाते ती मात्र केवळ 6 या आकड्यावरती. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला, 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना स्वतःवरती विश्वास हा नक्कीच ठेवावा लागेल या मैदानावरती. क्रिकेट असो वा जिंदगी, विश्वास तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, क्षेत्ररक्षणाची फील्ड प्लेसमेंट वारंवार बदलली जाते या मैदानावरती. व्यूहरचना रचावी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला आपल्या त्या जाळ्यात अडकवावं आणि तदनंतर गोलंदाजी करत असताना विकेट मिळवावी हा प्रयत्न देखील पाहायला मिळतो या ठिकाणी रुपेश तांडेल या गोलंदाजाचा. प्रतिस्पर्धी संघाकडून दोन फलंदाज माघारी परतल्यानंतर संघाची डुबती नौका सावरण्यासाठी, संघाचा डाव सावरण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानात साई राऊत हा फलंदाज मैदानात पाहायला मिळतोय. ज्या मैदानावरती नक्कीच डाव्या फलंदाजाला काहीशी ऍडव्हान्टेज आहे, काहीशी मदत नक्कीच मिळेल अशा प्रकारचा डावकुर हाताचा फलंदाज, एक शैलीदार फलंदाज म्हणून मैदानात साई. पहिला चेंडू काहीसा शफल झालाय, खरं तर चेंडू जातोय लेगस्टिकच्या बाहेर, पंचांचे दोन्ही यात समांतर. आंतरशकेपदीचा नियम क्रमांक 22 नुसार चेंडू स्वैर. क्रिकेटच्या सांगितिक भाषेत पंजाब टू हरियाणा, मिळाली 1 अतिरिक्त धाव, अतिरिक्त धाव आणि तदनंतर टीमचं टोटल हे देखील परावर्तित, धावसंख्या 7 या आकड्यावरती. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑफ द लाईनचा वापर, पंचांचे दोन्ही हात समांतर, 1+1 वाईड+1, एकंदरीत 2 धावा. चेंडू पुन्हा फेकावा लागेल हे नक्कीच ताकीद दिली जाते, दंडित केलं जातंय आणि सात बहुधा धावसंख्या परावर्तित 9 या आकड्यावरती. यावेळेस फटका उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला, पुरेपूर ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस देखील पाहायला मिळालाय. परंतु ताकदवर फटका नक्कीच उडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि चेंडू फळीचा चुकलेला ताळमेळ, धावसंख्येत बदल नसेल, स्कोरबोर्ड स्थिरावलेला पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, पॉईंटच्या दिशेनं फटका, बॅकफुटला गेल्यानंतर कट केलंय चेंडूला, पॉईंटच्या दिशेनं डीप पॉईंट क्षेत्रात फटका उडवलाय. परंतु एक धाव डिक्लेअर स्वरूपाची नक्कीच पाहायला मिळाले आणि या एका धावेनं धावसंख्या परावर्तित, दुहेरी आकडा 10 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. 10 धावा 2 गड्यांच्या बोबदल्यात 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा या मैदानावरती आणि या पाठलाग करत असताना गोलंदाजी करणारा संघ नक्कीच काहीसा वरचढ देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत मिळवलेले 2 गडी प्रतिस्पर्धी संघाला काहीसा बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न आणि प्रतिस्पर्धी संघाला बॅकफूटवर ढकलल्यानंतर आपण आपला दबदबा बनवावा हा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. यावेळी देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, 1-handed shot, एका हाताने खेळलेला फटका ऑन साईडला बॅकवर्ड केलेल्या दिशेनं निघाली फटका, निघाली मात्र 1 धाव आणि एका धावेनं टीमचं टोटल काहीसं परावर्तित पाहायला मिळालंय. धावसंख्या पोहोचते 11 या धावसंख्येवरती. नक्कीच दोन्ही संघांचा विचार केला,
प्रत्येक कठीण परिस्थितींवरती मात केली या दोन्ही संघांनी आणि आज इथपर्यंत पोहोचलेत. आणि या सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावरती वरेनियम कोकण प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा खेळताना हे दोन्ही संघ अशक्यप्राय आव्हानांना सामोरं जात हे दोन्ही संघ मैदानावरती उतरलेत आणि एकमेकांसमोर आपलं आव्हान हे स्पष्ट करत असताना समोर गोलंदाज रुपेश दांडेल. डाव्या हाताचा फलंदाज टॅप स्ट्रोक कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅकफुटला गेल्यानंतर फटका निघालाय. पॉईंटच्या दिशेनं कव्हरच्या दिशेनं शतक चेंडूवरती आलाय. साई परब चेंडूवरती येतोय, चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलल्यानंतर फेक अतिशय वेगानं ही गोलंदाज रुपेशच्या हातात मिळवलेली. एकदा फलंदाज मयुरेश, फलंदाज साईनं आणि धावसंख्या एका डझनावरती म्हणजे तब्बल 12 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 12 रन्स ऑन द स्कोरबोर्ड ऑफ 2 विकेट्स, दोन गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना बहुधा अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी हा मैदानावरती. खोलवर टप्प्याचा चेंडू फटका उडवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूची लाईन लेन काहीशी परखली नव्हती, ओळखली नव्हती. फटका तर उडवायचा होता, बॅटचा संपर्क काहीसा पाहायला मिळाला आहे चेंडूसोबत आणि मिळालेली एक धाव एका धावेनं टीमचं टोटल हे परावर्तित काहीसं पोहोचतंय तब्बल 13 या आकड्यावरती. दोन षटकांच्या समाप्ती अखेर दोन गड्यांच्या मोबदल्यात 35 धावांच्या वरचा पाठलाग करत असताना नक्कीच राही जर समीकरण जर बघितलं 12 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता, प्रतिषटक 11 सरासरी ही आवश्यक नक्कीच पाहायला मिळते या मैदानावरती. कोण असेल फलंदाज, कुठचा फलंदाज या ठिकाणाहून तब्बल मोठ्या फटक्यांचा विचार करेल, या 22 धावांच्या आव्हानाचा पाठलाग उरलेल्या 12 चेंडूंमध्ये कशा प्रकारे केला जाईल पाहणं हे नक्कीच आणि औत्सुक्य देखील पाहायला मिळतंय. पाहणं औत्सुक्य देखील असेल. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील विनंती असेल, जास्त वेळ आपण कृपया घेऊ नका, टीम मीटिंग जास्तीत जास्त कमी होईल याचा आपण नोंद घ्या. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या तब्बल पाहायला भेटत आहे तर 13 या धावसंख्येवरती. आत्मविश्वास नक्कीच साथीला घ्यावा लागेल या मैदानावरती. छत्री ही नक्कीच पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचे धाडस हे मात्र आपल्याला नक्कीच देऊ शकते. अगदी त्याचप्रकारे आत्मविश्वास देखील आपल्याला संघर्ष करण्याची प्रेरणा हे नक्कीच देऊ शकतो आणि हीच संघर्ष करण्याची प्रेरणा आपल्याला या ठिकाणी घेऊ लागेल. संघर्षाची प्रेरणा घेत या मैदानावरती फलंदाजी गुणजी जर झाले तर नक्कीच एक चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशीचा हा दुसरा सामना, दुसरा डाव या मैदानावरती. दोन षटकांचा खेळ समाप्त, दोन षटक अजूनही बाकी. गोलंदाजी मार्गवरती बदल, गोलंदाज केतन आगलावे सज्ज पाहायला मिळतोय तो गोलंदाजी मार्गवरती. माणगाव खोऱ्यातील अजून एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची वर्णी पाहायला मिळते या मैदानावरती. एक वेगवान गोलंदाज, आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती गिरते तो केतन आगलावे सज्ज पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेस करेल मयुरेश जाधव, ज्या खेळाडूनं एक चौकार मारलाय अगदी आल्या आल्या, चौकार खेचला होता फलंदाज मयुरेशने. तोच मयुरेश यावेळेस देखील सज्ज पाहायला मिळतोय स्ट्राईक एंडवरती. फील्ड प्लेसमेंट डीप स्क्वेअर लेग नक्कीच लगावलाय. एक मिडविकेट देखील पाहायला मिळतोय. लंगनमध्ये एक खेळाडू लंग ऑफ आणि कव्हर शेरीशीने एक खेळाडू हे फील्ड प्लेसमेंट केल्यानंतर गोलंदाज केतन अगलावे समोर मयुरेश. पहिला चेंडू फुल टॉस, फुल टॉस, फुल लिगॉस ऑन साइड ला दिमागदार मोठा प्रहार, खणखणीत प्रहार, वारेनियम षटकार पाहायला मिळाला या मैदानावरती. फलंदाज मयुरेश जाधवच्या बॅट मधून अप्रतिम फटका, वारेनियम षटकार आणि केतन आगलावे याचं पहिल्या चेंडूवरती केलेलं दिमागदार षटकार आणि स्वागत मयुरेशच्या बॅट मधून. समोर गोलंदाज कोण आहे, गोलंदाजाचं नाव काय आहे, गोलंदाजाची ख्याती कीर्ती काय आहे हे विचारात न घेता एक आक्रमक फटका फलंदाज मयुरेशच्या बॅटमधून. यावेळेस अतिशय सुंदर कमबॅक, नक्कीच एक फटका. फुल टॉस जरी चेंडू बसला तरी तदनंतर मात्र हा चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मारण्याजोग्य नव्हता. बहुधा यॉर्करचा प्रयत्न वारंवार करतोय केतन आगलावे. पहिला चेंडू देखील यॉर्करच्या प्रयत्नात फुल टॉस निघाल्यानंतर यावेळेस अचूक निशाणा, अचूक साधत नेम, अतिशय सुंदर चेंडू फेकल्यानंतर फुल टॉस पुन्हा एकदा यावेळेस देखील निघालाय. या फुल टॉसच्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा देखील प्रयत्न, मात्र यावेळेस मयुरेश जाधव असेल माघारी परतलेला, कारण फुल टॉस चेंडूवरती एक अतिशय सुरेख झेल नक्कीच पाहायला मिळतोय तो मिडविकेट क्षेत्रात. श्रीकांत गावकर या खेळाडूकडून अगदी पहिलं षटक वेगवान प्रकारचं फेकलं होतं श्रीकांत गावकर यानं. सात क्षेत्ररक्षणात देखील महत्वाची भूमिका पार पाडतो ह्या खेळाडू.
फलंदाजीचा विचार केला, फलंदाजीत जो एक चेंडू मात्र मिळाला होता त्या चेंडूवरती सोनेपे सुहागा करत असताना षटकार त्या खेळाडूनं खेचला होता, तो खेळाडू श्रीकांत गावकर आपल्याला फील्डमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी या क्रिकेटच्या महत्वपूर्ण तीनही आघाड्यांवरती चांगलं काम करतो हा खेळाडू, आणि बडोदाच त्याचा संघ देखील काहीसा वरचढ पाहायला मिळतो या सामन्या दरम्यान. समीकरण पाहिलं, 9 चेंडूंचा खेळ बाकी, विजयासाठी जी आवश्यकता होती तब्बल 22 धावांची होती ती आता मात्र आवश्यकता ही राहिलेल्या चेंडूंवरती 16 धावांची असेल. 9 चेंडू 16 धावांचं आवश्यकता, 16 धावांचं समीकरण या मैदानावरती पाहायला मिळतंय, आणि त्यानंतर नवीन फलंदाज देखील मैदानात पाहायला मिळतोय. स्वप्नील न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानात. फील्ड प्लेसमेंटमध्ये काहीसा बदलाव केला गेलाय. पुन्हा एकदा सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघ विरोधात ओमकार स्पोर्ट तेरसे बंबाडे संघ देखील पाहायला मिळतो या मैदानावरती. नऊ चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज केतन अगलावे राईट हॅम ओव्हर द विकेट, एक षटकार, एक चेंडू निर्धाव, एक विकेट मिळवले, आणि त्यानंतर हा चौथा चेंडू घेऊन यावेळी चांगला चेंडू लाईन लेंथमध्ये काहीसा सुधार केलाय. जी पहिल्या चेंडूवरती चूक झाली होती ती चूक सुधारली गोलंदाजानं, आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना कमबॅक केला जातोय. कमबॅक कशा प्रकारे असावा हे चोख प्रत्युत्तर दाखवलं जातं या मैदानावरती गोलंदाज केतनकडून. अजून एक चांगला चेंडू, फटका उडवलाय, फटका निघतोय मिड ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, तैनात केला गेलाय त्या ठिकाणी. निघालंय ते मात्र एक धाव. चांगलं फील्ड सजवलंय देखील या मैदानावरती गोलंदाज कर्णधार विकेट कीपरच्या माध्यमातून, आणि म्हणूनच एक धाव मात्र मिळवल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ही 20 या आकड्यावरती परावर्तित. सात चेंडू 15 धावांची आवश्यकता. हे समीकरण या मैदानावरती राहिल्यानंतर या षटकातील अंतरिम चेंडू शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज केतन. यावेळेस चांगला चेंडू हाताळलाय, नक्कीच मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळालाय, परंतु बॅटचा स्पर्श देखील न करता चेंडू नक्कीच पंचांचा इशारा निघालाय. चेंडू लेग बायचा इशारा असल्याचा अतिरिक्त एक धाव बहुधा डिक्लेअर स्वरूपाची मिळवली, आणि या एका धावेनं टीमचं टोटल परावर्तित पाहायला मिळतंय 21-21 या आकड्यावरती. विजय संपादन करण्यासाठी अंतिम षटकात 14 धावांची असेल आवश्यकता. अतिशय सुंदर गोलंदाजी कर्णधारांनी जी जबाबदारी दिली ती सार्थ ठरवली गोलंदाज केतनने. पहिल्या चेंडूवरती षटकार बसल्यानंतर गोलंदाजीचं पुत्थकरण जरी केतनचं बघितलं तरी एका षटकात मात्र खर्च घातले जात आहे ते 8 धावा. एक गडी बाद करण्याची किमिया साध्य करतोय गोलंदाज केतन अगलावे, आणि धावसंख्या ही मात्र स्थिरावली जाते 3 षटकांच्या समाप्ती अखेर केवळ 21 या धावसंख्येवरती. साथीच्या गोलंदाजाला शेवटच्या षटकात डिफेंड करण्यासाठी तब्बल ठेवल्या जात आहेत, राखल्या जात आहेत या मैदानावरती. 14 धावा. गोलंदाजी मार्गवरती देखील बदल पाहायला मिळतोय. नारायण बगळे अजून एक गोलंदाज. या गोलंदाजाकडे देखील चांगली स्पीड आहे, नक्कीच चांगलं कौशल्य आहे. एका टप्प्यावरती चेंडू फेकत असताना दोन्ही बाजूला वळवण्याची कला देखील प्राप्त आहे, आणि म्हणूनच हा गोलंदाज कितपत घातक ठरेल पाहणं औत्सुक्याचं. सलामीवीर फलंदाज हे माघारी परतले, काहीसे अपयशी राहिल्यानंतर हे दोन फलंदाज डाव सावरण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज स्वप्नील आणि स्वप्नील सोबत साई यावेळी देखील चांगला चेंडू. नारायण बगळ्याचा टप्पा पडल्यानंतर काहीच्या बाहेरच्या दिशेला वळलाय. विकेट किपर बरोबर स्टम्पच्या समोर उभा टाकलाय, स्टम्पच्या जवळ उभा टाकला असताना क्लोज विकेट किपिंग पाहायला भेटतंय रुपेश तांडेलच्या माध्यमातून. यावेळेस फटका निघालाय, फटका उडवलाय, क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली आलाय अक्षय मांद्रेकर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगलं फील्ड अक्षयच्या माध्यमातून. सुरेख झेल हा टिपला जातोय, आणि तदनंतर मात्र हा धक्का बसलाय फलंदाजी करणाऱ्या संघाला. जे इक्वेशन होतं 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता ते अजून काहीसं कठीण बनवलं जातंय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघ टॉस जिंकला होता, फिल्डिंग घेतली होती, प्रतिस्पर्धी संघाला रोखलं होतं 34 धावांमध्ये, परंतु फलंदाजी करत असताना दुसऱ्या डावात 35 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना काहीसा डाव गडगडला या मैदानावरती, आणि म्हणूनच एकंदरीत धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते ती मात्र केवळ आणि केवळ 21-21 या आकड्यावरती. नवीन फलंदाज मैदानात सज्ज पाहायला मिळतोय, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा ही नक्कीच करावी लागेल, कारण समीकरण राहिलं या मैदानावरती 4 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता 14 धावांची असेल आवश्यकता. दोन मोठे फटके हे नक्कीच नितांत आवश्यक असतील या मैदानावरती. ते दोन मोठे फटके निघतील का की गोलंदाज या ठिकाणी क्षमवतील, रोखून ठेवतील आपल्या प्रतिस्पर्धी संघाला, हे पाहणं औत्सुक्याचं देखील ठरलं जात आहे. यावेळेस फटका उडवण्याचा प्रयत्न
लेफ्ट हँडेड फलंदाज हैदराबादच्या फलंदाजाला ऑन साईडला ताकदवर फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजाने भापलाय. फलंदाज काय विचार करतोय, कोणत्या प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न असेल, आणि म्हणूनच गोलंदाजी काहीशी फलंदाजापासून दूर करण्याचा प्रयत्न. समीकरण 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता, 3-13. यावेळेस अजून एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी नक्कीच तेरसे बंबाडे संघ करत असताना. यावेळेस देखील हा चांगला चेंडू आणि सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघाला रोखून धरलं जातं इथे 22 या आकड्यावरती. विजय संपादन करायचा असेल 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता, कंपल्सरी चेस हा नियम देखील. यावेळेस फटका उडवलाय, फटका हवेत आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक श्रीकांत गावकर चेंडूवरती आलाय, चांगलं फील्ड या खेळाडूनं केलंय आणि यावेळेस चांगला झेल टिपत असताना रोखलंय प्रतिस्पर्धी संघाला. समीकरण 1 चेंडू 13 धावांची आवश्यकता, काहीसा सामना नक्कीच या ठिकाणाहून कठीण पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या रोखली जाते ती केवळ 22 या आकड्यावरती. यावेळी चांगला चेंडू फटका हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. सरते शेवटी 1 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना विकेट मिळाला या मैदानावर आणि तदनंतर मात्र धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते, मात्र केवळ 22 या आकड्यावरते. विजयाचा विचार जर केला, विजयाच्या आवश्यकता जी होती शेवटच्या षटकात तब्बल 14 धावांची, त्या 14 धावा अतिशय सुरेखरित्या डिफेंड केल्या जात आहेत, मात्र खर्चे घातले जाते ती 1 धाव या मैदानावरती अंतिम षटकात. आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार जर केला, प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच पराभूत केलं जातं या मैदानावरती, सिद्धेश्वर वॉरियर्स बाव या संघाला. विजय संपादन केला जातोय ओमकार स्पोर्ट्स तेरसे बांबाडे संघाकडून आपलं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. अगदी काहीच वेळात आजच्या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्याला आपण करतोय सुरुवात. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जर आपण बघितला, या सामन्याच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. हॅलो, चला विनंती केली जाते तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघाचे कर्णधार सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघाचा कर्णधार तसेच यशोदा वॉरियर्स कलंबिस संघाचा कर्णधार. आपल्याला विनंती, आपण कृपया कमेंट्री बॉक्स कडे टॉस साठी या. आपण पाहतोय अनुभवतोय वरेनियम कोकणगाव प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा जी प्रायोजित केली वरेनियम क्लाउड लिमिटेड यांनी, सहप्रायोजक या स्पर्धेचे विशाल सेवा फाउंडेशन याच्या माध्यमातून एक चांगली देखणी रोमहर्षक स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस, दोन सामने समाप्त झाल्यानंतर तिसऱ्या सामन्याकडे आपण वळतोय. नाणेफेक होते या ठिकाणी यशोदा वॉरियर्स कलंबिस संघात तसेच विरोधात सिद्धेश्वर वॉरियर्स बाव संघ. एकंदरीत या सामन्याचा विचार जर केला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार नक्कीच जवळपास 3 खेळाडू असे होते ज्यांनी विजयी संघाकडून आपलं कौशल्यपणाला लावत असताना चांगला खेळ केला होता आणि मॅन ऑफ द मॅच सामनावीरसाठी त्यांनी आपलं नाव उल्लेखलं होतं. परंतु ज्या खेळाडूनं यात सर्वात चांगली कामगिरी केली तो खेळाडू या सामन्याचा ठरतो या सामनावीरचा पुरस्कार. जर 3 हे खेळाडू आपण बघितले, श्रीकांत गावकर असेल, त्याच्यासोबत साई परब, नारायण बगळे, या 3 खेळाडूंचा उल्लेखनीय कामगिरी या सामन्यात आपण पाहिली. परंतु ज्या खेळाडूंना अष्टपैलू योगदान दिलं या सामन्यात, ज्या खेळाडूंना 1 चेंडू तब्बल षटकार घेतला होता, एका षटकात चांगली गोलंदाजी खास करून पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात ज्या खेळाडूंना एक गडी बाद करत असताना मात्र 6 धावा खर्ची घातल्या, पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघाला ज्या खेळाडूंना बॅकफूटवर ढकललं आणि क्षेत्ररक्षणात ज्यानं तब्बल 2 सुरेख झेल टिपले तो खेळाडू ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, म्हणजे सामनावीराचा हकदार. आणि तो खेळाडू तेरसे बांबर्डे संघाचा मॅच विनर श्रीकांत गावकर. श्रीकांत गावकर आपल्याला विनंती, आपण आपला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी या, तसेच टॉससाठी आमंत्रित केलं जातंय यशोदा वॉरियर्स कलंबिस संघाचा कर्णधार तसेच सिद्धेश्वर बाव संघाचा कर्णधार.
टॉस होतो. केला जातोय. त्या खेळाडूनं चांगली भरीव कामगिरी केली आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरलाय तो खेळाडू श्रीकांत गावकर. आपला सामनावीर हा पुरस्कार स्वीकारताना विजेत्या खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन, तर मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आभार. आणि त्यानंतर वळूया आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे. सामना रंगतोय्या यशोदा वॉरियर्स कलंबी संघ बनाम सिद्धेश्वर बाव. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण डगआउटचा वापर करा. आपण याची नोंद घ्या की आपला ज्यावेळी सामना असेल त्यावेळी आपण डगआउट मधूनच मैदानात जाल. संभाव्य 11 खेळाडू हे मैदानावरती असतील व 12th मॅन आपला मैदान